बस स्थानकाजवळ केली जाणारी आरडाओरडा का ऐकू येत नाही? खासगी ट्रॅव्हल्स व वाहन चालकाच्या एजंटचा त्रास काही संपेना, प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ऑटो टॅक्सी किंवा खासगी वाहन चालकांचे एजंट बस स्थानक किंवा प्रवासी थांब्याजवळ उभे राहून जोरजोरात ओरडतात। दिवाळीत प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता हा गोंधळही मोठाच आहे, मात्र अनेक जणांना या आरडाओरडाचा त्रास होतो, त्यामुळे आरडाओरडा करणाऱ्यावर आर्थिक दंडाच्या कारवाईची कायद्यात तरतूद आहे। मात्र पोलीस या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून जाणवते। बसस्थानकात कारवाई कोण करणार? अशा प्रकारे आरडाओरडा करून एसटीच्या प्रवाशांना आपल्याकडे घेऊन जाण्याविरुद्ध वाहतूक शाखेचे अथवा स्थानिक पोलीस कारवाई करू शकतात। दिवाळीत एकावरही कारवाई नाही। पोलीस या प्रकाराकडे कारवाईच्या दृष्टिकोनातून फारसे गांभीर्याने बघत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही। दिवाळीत अशा प्रकारे आरडाओरडा करणाऱ्या विरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही, साहेबांना ऐकूच जात नाही। एजंटची ही आरडाओरडा प्रवासी तसेच आजूबाजूच्या दुकानदाराच्या कानाने पडदे फाडणारी ठरावी, हा रोजचाच त्रास आहे। मात्र कारवाईचे अधिकारी असलेल्या संबंधित विभागाच्या कोणत्याही साहेबांना ही इरिटेट करणारी आरडाओरडा ऐकू जात नाही हे विशेष। रोख रकमेच्या दंडाची तरतूद, आरडाओरडा करणाऱ्या विरुद्ध पहिल्यांदा 500 रुपये तर दुसऱ्या वेळी 1500 रुपये दंडाची तरतूद आहे, मात्र ही कारवाई केली जात नसल्याने संबंधित एजंट गळा फाडून ओरडत असता स्थान एसटी बस स्थानक गणेशपेठ दुपारी 3 वाजता मुख्य बस स्थानक गणेशपेठच्या बाजूच्या चौकात खासगी बसवाल्यांची अनेक कार्यालये आहेत। टॅक्सी आणि ऑटो चालकांचीही तेथे मोठी गर्दी असते। यातील काही चालक आणि ट्रॅव्हल्सवाल्यांचे एजंट सकाळपासून रात्रीपर्यंत आरडाओरडा करून प्रवाशांना आकर्षित करतात। अनेक जण आडवे होऊन त्यांना आपल्या वाहनात बसण्यासाठी मजबूर करतात। बैद्यनाथ चौक, वेळ 3:30 वाजता। बैद्यनाथ चौकातही अनेक खासगी बसेसवाल्यांचे कार्यालय आहेत, त्याचेही एजंट बस स्थानकावरील प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उभे राहून आरडाओरडा करतात। 1500 पुणे, 300 रुपयात यवतमाळात, 150 रुपयात वर्धा, भंडारा आणि वेगवेगळ्या भागाची नावे घेऊन त्यांचे रेट सांगतात। एजंट ओरडत असतात। एजंट आरडाओरडा करत असल्यास कडक कारवाई केली जाईल। भारत श्री सागर, ठाणेदार, गणेशपेठ येथील पोलीस स्टेशन, नागपूर। एसआरटीसी महामंडळाचे न्यू अपडेट्स बघण्यासाठी तसेच एसटी महामंडळाची माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि शेअर करा। धन्यवाद।